मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलिबागमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेले होते. अलिबाग येथील PNP सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाने सहकार तत्वावर उभारलेल्या नाट्यगृहाचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. राज्यात कलेचं क्षेत्र विस्तारत असताना नाट्यगृह मात्र कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर जुनी नाट्यगृह दुरुस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. अनेक ठिकाणी नगरपालिकांनी जुनी नाट्यगृह बांधले आहेत, तर ती नाट्यगृह त्या प्रकारे मेंटेन होत नाही. म्हणून विनोदजींनी आणि मी हाही निर्णय केलाय की नवीन तर नाट्यगृह निर्मित केलेच पाहिजे, पण जुने अनेक नाट्यगृह जे तयार आहेत पण अनेक वर्षात मेंटेनन्स न झाल्यामुळे त्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकत नाही. कमी पैसे लागतील, पण ती नाट्यगृह जर आपण आधुनिक करू शकलो, चांगल्या प्रकारे करू शकलो, तर त्यातनं आपली जी ही काही सांस्कृतिक संपदा आहे ती निश्चितपणे आपण जोपासू शकू, पुढे नेऊ शकू.